नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. बऱ्याच जणांना सांध्याच्या ठिकाणी वेदना होतात, तसे त्यांना विंचू चावल्यासारखा दंश म्हणजे वेदना होतात, तसे सांध्याच्या ठिकाणी सूज येते, तसे सांध्याच्या ठिकाणी उष्ण स्पर्श जाणवते, तसे सांध्याच्या ठिकाणी अरक्तवर्णता म्हणजे लालसरपणा आलेला असतो. आणि सकाळी हिवाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे शीत दिवसामध्ये जर सकाळी उठले तर त्यांच्या हातपायांची बोटं जी आहेत ती पूर्णपणे अशी वाकडी झालेली जाणवतात. तसेच एकाच वेळेला विविध सांध्यामध्ये वेदनांचा संचार होत असतो, तसेच ताप येतो. सांध्याच्या ठिकाणी क्रियाशूर क्रियाकल्पता क्रियाहीन सांधे क्रियाहीन होणे, तर अशी लक्षणे जाणवले तर मित्रांनो तुम्हाला आमवाद झालेला आहे असे समजावे. पा आमवाद तसा म्हटला तर व्यात व्याधीचाच भाऊबंद. फरक एवढाच की या व्याधीची भाऊबंदकी जरा जास्तच घट्ट असते. जसे की या व्याधीच्या नावातच आपणास दोन शब्द जाणवतात, एक म्हणजे आम आणि दुसरा म्हणजे वात. आम म्हणजे अपक्व आहार रस, वात शरीरात प्रकोपित झालेला वातदोष. आपण सेवन केलेल्या आहारात जठराग्नी प्रक्रिया होऊन प्राकृत आहारास तयार होतो. काही कारणास्तव जसे की अग्निमांदे निर्माण झाले असता हा तयार होणारा आहार रस पक्व स्वरूपात तयार न होता अपक्व स्वरूपात तयार होतं व आम निर्मिती होते. याच्याच सोबतीने वात प्रकोप आहार विहाराच्या सेवनाने प्रकोपित झालेला वातदोष या अपक्व आहार रसास शरीरातील विविध सांध्याच्या ठिकाणी नेऊन आश्रयित होतो, यालाच आमवात व्याधीची निर्मिती होती. तर हा आमवात कमी करण्यासाठी आपल्याला दोनच घटक लागणार आहे. एक म्हणजे सुंठ, सुंठ तर सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. दुसरं म्हणजे एरंड तेल आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये सहजपणे उपलब्ध होते. तर मित्रांनो, तर आपण यापासून एक अशा पद्धतीचं एरंद सुंठी चूर्ण बनवणार आहोत, तर चला तर एरंद सुंठी चूर्ण बनवून घेऊयात. तर मित्रांनो, आपण या कढईमध्ये काय करायचंय, सुरुवातीला एक चमचा आपल्याला एरंड तेल टाकायचं आहे. आणि हे चांगलं तापू द्यायचं आहे. एरंड तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला सुंठेचं चूर्ण 2 चमचे ऍड करायचं आहे. आणि व्यवस्थितपणे याला भाजून घ्यायचं आहे. याचा खरपूस वास येईपर्यंत आपल्याला व्यवस्थितपणे काय करायचंय हे. तर मित्रांनो, पाहू शकता अशा पद्धतीचं आपलं चूर्ण तयार झालेलं आहे. व्यवस्थितपणे याला खरपूस एकदम भाजून घेतलेलं आहे आपण. तर मित्रांनो, हे तुम्ही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून देखील ठेवू शकता. आणि तुम्हाला काय करायचंय, हे चूर्ण वापरण्यासाठी तुम्हाला अर्धा ग्लास पाणी घ्यायचंय. आणि त्यामध्ये 1/2 चमचा तुम्हाला काय करायचंय हे मिक्स करायचं आहे. आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जेवण करसाल, म्हणजेच दिवसातून 2 वेळा घ्यायचंय, तुम्ही सकाळचं जेवण केल्यानंतर आणि संध्याकाळचं हे दुपारचं जेवण केल्यानंतर, म्हणजे सकाळचा नाश्ता असो किंवा दुपारचे जेवण, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे 1/2 चमचा मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे मिक्स केल्यानंतर पा आमवात म्हणून वर वर्णन केलेल्या आजारावर अग्निबंध झाल्यामुळे तयार झालेला आम हा वातामुळे निरनिराळ्या सांध्याच्या ठिकाणी सूज लाली वेदना निर्माण करतो. या चूर्णातील सुंठ पावडर ही अग्निमांदे कमी करते, त्यामुळे घेतलेल्या आहाराचे चांगले पचन होते. सुंठ ही उत्तम वातनाशक आहे. बिघडलेल्या प्रमाणाबाहेर वाढलेले वातही कमी होतो. तसेच या चूर्णामुळे सायटिका संधिवात यासारखे आजार बरे होतात. माझ्या जवळच्या नातेवाईकांना अनेक दिवस कंबरदुखीचा त्रास होता. तो बुफ्रेन नामक वेदनाशामक गोळ्या दिवसातून 3-4 वेळा घ्यायचा. त्याने पित्त वाढायचे, पण पित्त वाढलेला तो सांगायचा पित्त वाढलेले परवडेल पण कंबरदुखीचा त्रास नको अशी त्याची अवस्था होती. त्याने एरंड सुंठी चूर्ण सुमारे 15 दिवस घेतल्यानंतर वेदना चांगल्याच कमी झाल्या. सलग महिनाभर घेतल्यावर पूर्ण थांबल्या. दुसऱ्या एका ग्रहस्थाने दोन्ही पावले दुखत होती, या चूर्णाने तीही दुखायची
थांबवली। तर मित्रांनो, फक्त अर्धा चमचा आपल्याला घ्यायचा आहे, अशा पद्धतीचे चूर्ण तयार होईल। आणि या चूर्णाचा आपल्याला सकाळी नाश्ता झाल्यानंतर आणि दुपारी जेवण झाल्यानंतर या चूर्णाचे सेवन करायचे आहे। तर मित्रांनो, मी आशा करतो की मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि अशाच प्रकारची माहिती आणि नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।